नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं गाव आपला विकास या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। शेती आणि शेतीशी संबंधित ज्या शासकीय योजना असतील त्यांची माहिती आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो। PM किसान अर्थातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, या योजनेबद्दल वेळोवेळी होणारे बदल अपडेट आपल्या चॅनलवर आपण या अगोदर सांगितलेले आहेत। आणि मित्रांनो, आजही आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी आणि व्ह्यूअर्ससाठी एक महत्त्वाचं बदल या PM किसान पोर्टलवरती झालेला आहे, तो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। PM किसान योजनेबद्दल जर तुम्हाला काही माहीत नसेल तर या अगोदर आपल्या चॅनलवरती 2-3 व्हिडिओ PM किसान योजनेबद्दल आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे PM किसान योजना काय आहे, 6,000 रुपये मिळतात प्रत्येक कुटुंबाला 2-2,000 टप्प्यामध्ये। या सर्व गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी सांगून मी तुमचा टाइमपास करू इच्छित नाही। मित्रांनो, PM किसान पोर्टलवर जर आतापर्यंत तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही PM किसानच्या वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी करू शकता। तुम्हाला जमत नसेल तर आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही नवीन नोंदणी करू शकता। या पोर्टलवर एक नवीन बदल झालेला आहे, तो जो बदल आहे तो आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। चला तर सुरू करूया, काय तो बदल आहे त्या वेबसाईटवरती जाऊन बघूया। हा तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघा, अशा प्रकारचं गुगल क्रोम नावाचं ऑप्शन आहे तुमच्या फोनमध्ये, तिथं तुम्ही जाऊ शकता। तुमच्या स्क्रीनवर, मोबाईल स्क्रीनवर किंवा कम्प्युटरवरती पण तुम्ही असं करू शकता। हे अशा प्रकारचं ब्राउझर ओपन होईल, या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे। हे ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे PM किसान, हे बघा खाली दिसते, त्यावर जाऊ आपण। PM किसान सर्च केल्यानंतर सुरुवातीलाच एक नंबरला ही जी वेबसाईट दाखवते त्या वेबसाईटवरती आपण क्लिक करू। आणि मित्रांनो, आणि हे बघा, ही PM किसानची वेबसाईट या ठिकाणी सुरू झालेली आहे, तुम्ही बघू शकता। हां, हे बघा मित्रांनो, फार्मर कॉर्नरमध्ये एक नवीन ऑप्शन आलेला आहे, स्टेटस ऑफ सेल रजिस्टर्ड किंवा CSC फार्मर। हा जो ऑप्शन आहे, जर तुम्ही या योजनेमध्ये तुमचं नाव नसेल किंवा तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पैसे केव्हा मिळतील किंवा मग तुमच्या रजिस्ट्रेशनचं काय झालं, तर त्यासाठी हा एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, बघा फार्मर कॉर्नरमध्ये स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड किंवा CSC फार्मर। CSC वरून जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून, तुमच्या कम्प्युटरवरून जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ऑप्शनमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही ते तुमचं स्टेटस त्या ठिकाणी चेक करू शकता। तर चला, आपण आजच मी एका फार्मरचं केलं होतं रजिस्ट्रेशन, तर त्यांचा आज आपण आधार कार्ड नंबर टाकून चेक करणार आहोत की त्यांचं वाला नेमकं काय दाखवत आहे। या व्यक्तीचं आपण या योजनेमध्ये नावच नव्हतं, तर त्यांचं वाला आपण ऑनलाईन केलं होतं, फार्मर कॉर्नरवरून नाही तर CSC सेंटरवरून केलं होतं। तुम्ही फार्मर कॉर्नरवरून केलं असेल किंवा CSCच्या सेंटरवरून जरी तुमच्या एखाद्या शेतकऱ्याचे ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी ते स्टेटसमध्ये दाखवेल 67 39 05 70 40 36, या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर, तुम्ही ज्यांचा ऑनलाईन भरला असेल किंवा काय असेल ते। आणि या ठिकाणी जो समोर तुम्हाला हा जो कोड दिसतोय G4, तो कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, बघा इथं कॅपिटलमध्ये G आहे, आपण G टाकू, 4 स्मॉल B 1 कॅपिटल V, त्यानंतर काय स्मॉल S, हे सगळं टाकल्यानंतर आपण त्याला सर्च म्हणू। सर्च म्हणल्यानंतर या ज्या फार्मरची माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवेल, हे बघा अशा पद्धतीने इथं दाखवतंय पांडुरंग दामोदर गायकवाड। आणि या पद्धतीनं तुम्ही शेवटी बाजूला स्क्रोल करून या ठिकाणी बघू शकता, बघा शेवटी कडाला पेंडिंग फॉर अप्रुव्हल ॲट डिस्ट्रिक्ट लेवल। पेंडिंग फॉर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं म्हणतंय की या व्यक्तीचं अप्रुव्हल येणं अजून बाकी आहे, पेंडिंग आहे। आणि मित्रांनो, ही गोष्ट ध्यानात घ्या, जर तुम्ही नवीन फॉर्म भरला असेल तर लगेच तुम्हाला पैसे मिळतील किंवा लगेच तुमचंवाला तुम्हाला अप्रुव्हल मिळेल असं तर नाही आहे। स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा शक्यतो तहसील लेवलला एक लॉग इन असतं, त्या ठिकाणून ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे PM किसान योजनेचे त्यांना अप्रुव्हल दिलं जातं, म्हणजे त्यांचा फॉर्म मान्य केला जातो।
आणि त्यानंतर तिथून पुढे त्यांची 2-2 हजारचे जे टप्प्यामध्ये पैसे येतात ती यायला सुरुवात होतील. तर हीच एक महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो, आणि आपला व्हिडिओ बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत होईल की तुम्ही भरलेला फॉर्मचं नेमकं काय झालंय.